नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही मक्का उत्पादक शेतकरी असाल आणि हा व्हिडिओ एकंदरीत जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर 100% तुमच्या मक्क्यामध्ये जी लष्करी आळीचं नियंत्रण होणार आहे आणि एकंदरीत जवळपास 40-50% जे मक्क्यामध्ये जे मुख्य नुकसान होतं तर ते लष्करी आळीमुळे होतं आणि एकंदरीत तुम्ही तिच्याचवरती जर नियंत्रण मिळवलं तर 100% तुमचं उत्पन्न वाढल्याशिवाय तिथं राहणार नाही। एकंदरीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी तुम्हाला पूर्ण फवारणीचं शेड्यूल या व्हिडिओमार्फत देणार आहे। पहिली फवारणी कोणती करायची, दुसरी कोणती करायची आणि तिसरी कोणती करायची, पूर्ण शेड्यूल असणार आहे आणि एकंदरीत त्या पद्धतीने जर तुम्ही फवारणी घेतल्या तर निश्चितच लष्करी आळीचा नामोनिशान तिथं तुम्हाला पाहायला मिळणार। चला तर शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिली फवारणी कधी घ्यायची आणि कोणती घ्यायची? मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या मक्क्यावरती लष्करी आळीचा भलेही प्रादुर्भाव नसला तरी चालेल, परंतु पहिली फवारणी आपल्याला 25-30 दिवसाच्या आसपास घेणं तिथं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। आणि ती फवारणी घेताना एक काळजी घ्यायची आहे, पूर्णपणे जी मक्क्याचा पोंगा राहतो पा, तर त्या पोंग्यामध्ये आपल्याला ती फवारणी करणं गरजेचं आहे। असं डायरेक्ट साईडला पानावरती फवारणी न करता पूर्णपणे पोंग्यामध्ये औषध जाणं तिथं गरजेचं आहे। तर या फवारणीमध्ये आपण पहिलं जे प्रोडक्ट आहे सर्वात महत्त्वाचं, इमामॅक्टिन बेंझोइट 5% हा घटक असलेलं तुम्ही जे एंडोफिल कंपनीचं ओलॅक्स नावानी जे एक प्रोडक्ट येतं तर याचा पहिल्या फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे। आणि याच्याच सोबत जे एंडोफिल कंपनीचं रेमॉन या नावानी एक प्रोडक्ट येतं, मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये ओलॅक्स प्लस रेमॉन या नावाचं जे आळीनाशिक आहे तर यांची तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर वापर केला तर निश्चितच खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथं रिझल्ट पाहायला मिळेल। आता याचं प्रमाण किती वापरायचं आहे? प्रति 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला जे ओलॅक्स आहे तर याचं प्रमाण आपल्याला 10-12 ग्रॅम वापरणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जे आपल्याला रेमॉन नावाने एक कीटकनाशक येतं तर याचं 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 20 मिली रेमॉन या कीटकनाशक प्रमाण तिथं वापरणं खूप गरजेचं आहे। ही झालं पहिली फवारणी। आता प्रश्न येतो दुसऱ्या फवारणीचा। आपण दुसरी फवारणी बऱ्यापैकी, पहिली फवारणी 25-30 दिवसाच्या आसपास घ्या, दुसरी फवारणी 40-45-50 दिवसापर्यंत तुम्ही दुसरी फवारणी तिथं करून घेणं खूप गरजेचं आहे। भलेही तुमच्या मक्क्यावरती तिथं आळीचा प्रादुर्भाव दिसला नाही तरी चालेल। दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही जे घारडा केमिकल कंपनीचं हमला या नावाने एक कीटकनाशक येतं, आळीनाशक येतं, याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमिथ्रिन गॅस पॉइझन प्लस एक कीटकनाशक आहे। आणि याच्यासोबत आपल्याला जे ओलॅक्स येतं तर हाच प्रोडक्ट तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा वापरू शकता। मित्रांनो, मी तुम्हाला ओलॅक्स का सांगतो आहे, अतिशय कमी खर्चामध्ये इमामॅक्टिन बेंझोइट 5% हा जो घटक असलेलं स्पेशली आळीनाशक खूप सुंदर आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळतो आहे। त्याच्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये ओलॅक्स प्लस हमला या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही 45-50 दिवसाच्या आसपास दुसरी फवारणी घेणं तिथं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जे हमला आहे याचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 35-40 मिली आसपास वापरू शकता आणि जे ओलॅक्स आहे याचं 10-12 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपसाठी तुम्ही तिथं फवारणीमध्ये वापरू शकता। मित्रांनो, हे झाले पहिले दोन फवारण्या। आता याच्यानंतर तिसरी फवारणी 60-65-70 दिवसाच्या आसपास आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची। आता बाबा, तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला एकदम चांगले महागडे मॉलिक्युल सांगणारे 100% आळीनाशक आहे। याच्यामध्ये तुम्ही FMC कंपनीचं कोरेजन वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे तुम्ही सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं जे फेम नावाने एक कीटकनाशक येतं, आळीनाशक येतं, तर याचा देखील वापर तुम्ही या फवारणीमध्ये म्हणजे शेवटच्या आणि तिसऱ्या फवारणीमध्ये करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत तुम्ही अशा प्रकारे पूर्ण शेड्यूल जर तुमच्या मक्क्या पिकासाठी जर तिथं फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला खूप सुंदर तिथं रिझल्ट पाहायला मिळणार आहे। आणि एकंदरीत तुमच्या मक्क्यामध्ये जी लष्करी आळी असते तर तिचा 100% तिथं नियंत्रण किंवा कंट्रोल झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। व्हिडिओ पाहून माहिती दिलेली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे आपले शेतकरी मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।